नमस्कार, तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त कुरकुरीत असे पोहे कटलेट करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। पोहे कटलेट बनवण्यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। सगळ्यात अगोदर आपण हे पोहे एका पाण्याने धुवून 1-3 मिनिटांसाठी भिजू देऊ। इथे मी हे पोहे धुवून घेतलेले आहेत। पोह्यांमध्ये अजिबात पाणी नाही आहे। आपल्याला 1-3 मिनिटं हे पोहे असेच भिजत ठेवायचे आहेत। पोहे भिजत आहेत तोपर्यंत इथे मी 2 बटाटे कुकरला शिजवून घेतलेले आहेत। बटाटे व्यवस्थित असे मऊ शिजवून घ्यायचे आहेत। आपल्याला हे बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत म्हणजे आपले कटलेटही छान होतील। इथे मी हे बटाटे व्यवस्थित असे कुस्करून घेतलेले आहेत। आपण आता यात भिजवलेले पोहे टाकून घेऊ। त्यानंतर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे। मध्यम आकाराचा कांदा आहे, बारीक कापून घेतला। तोही यात टाकून घेऊ। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून। 1-3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा ठेचून घेतलेला आहे। 1/2 चमचा लाल मिर्च पावडर, 1/2 चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। याऐवजी आपण चाट मसालाही 1/2 चमचा वापरू शकतो। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आपल्याला ही रेसिपी अजून थोडी कुरकुरीत करण्यासाठी इथे मी तांदुळाचं पीठ वापरते आहे। 2 चमचे तांदुळाचं पीठ आहे हे, तेही आपण यात टाकून घेऊ। तांदुळाच्या पिठाने छान कुरकुरीत हे कटलेट होतात। आता हे सगळे जिन्नस हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। चांगला मऊसूत असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही आहे। तसं आपण यात आपल्या आवडीनुसार भाज्याही टाकू शकतो। किसलेला गाजर किंवा वाफवले वाटाणेही टाकू शकतो। आपण आता या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून त्याचे कटलेट बनवणार आहोत। या पद्धतीने असे कटलेट बनवून घ्यायचे आहेत। इथे मी ह्या कटलेटमध्ये कांदे थोडे जास्त वापरले आहेत। या कटलेटमध्ये कांद्यांची चव खूप छान लागते। जसं आपण कांदे पोहे करतो त्याच पद्धतीने हे कटलेट आहेत। एकदा तुम्ही हे कटलेट नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडतील। आपण हे सगळ्याच पिठाचे कटलेट तयार करून घेऊ। इथे मी सगळे कटलेट तयार करून घेतलेले आहेत। आपण आता हे कटलेट शॅलो फ्राय करू। कटलेट तळण्यासाठी इथे मी अगोदरच एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं। इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे, त्यात आपण कटलेट टाकून घेऊ। कमी गॅसच्या फ्लेमवरच हे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित असे छान तळल्या जातील आणि कुरकुरीत होतील। कटलेट तेलात टाकल्या लगेच उलटवायचे नाही आहे। 1-2 मिनिटं एका बाजूने होऊ द्यायचे, नंतर उलटवायचे। 1-2 मिनिटांनंतर हे कटलेट आपल्याला चमच्याच्या साह्याने उलटवून घ्यायचे आहेत। एक 2 मिनिटांनंतर पुन्हा एक कटलेट आपण पलटवून घेऊ म्हणजे छान अजून कुरकुरीत होतील ते। तुम्ही पाहू शकता कटलेटला किती छान असा रंग आलेला आहे आणि खूप छान असे कुरकुरीतही होत आहे ते।
इथे आपले हे कटलेट छान कुरकुरीत असे तळून झालेले आहेत। आपण आता एका प्लेट मध्ये हे कटलेट काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत असे आपले हे कटलेट तळून झालेले आहेत। आपण आता उरलेले कटलेटही तळून घेऊ। इथे आपले सगळे पोहे कटलेट तळून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे कटलेट तळून झालेले आहेत। तुम्ही हे कटलेट नक्की करून पहा। तुम्हाला हे पोहे कटलेट कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।